हाताला दुखते मम्मींचा. एकमेव महत्वाची गोष्ट सांगायची, कारण आज ऋतुताईने व्हिडिओ चालू केला, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सकाळ सकाळी जामे उठायच्या आधीच 4:30 ऋतुताई आणि कोणी किती म्हणवलं तरी मी काय आता ऐकणार नाही, त्याच्यामुळे मला काहीच फरक नाही पडत. जेव्हा मला व्हिडिओ काढायचं मन होईल तेव्हा मी स्वतः तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो. मित्रांनो, विनायक वाकचरे युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यात पहिलं गुड मॉर्निंग. तर आता आम्ही बनवत आहे स्वयंपाक. काय बनवती भूमी? अरे ब्लर झाला, ब्लर झाला होता. मिस इंडिया सारखं सांगते स्वयंपाक. मग स्वयंपाक बनवते आपण. सोयाबीनची भाजी, चपाती आणि आमचा फॅमिली फेमस चहा चपाती. भूमी दूध उतू गेलं. आई शपथ बघ, दूध उतू गेलं. गॅस बारीक नाही, मोठं घ्यायचं. दूध उतू गेलं बस. बघ ना, गॅस बारीक दिसतो इथून. तेच ना, ऐकतच नाही तू कधी. आजी गॅस बारीक आहे ना, तुम्हाला दिसतंय ना. मग आजी चहा पिला का तुम्ही? आता पोरीला चहा करून दिला, चहा पिला, मस्त बसलो. हा, आणि बाबा कुठे गेले तुमचे? बाबा बसले त्या रूम मध्ये. हा का? बाकी तुम्हाला कसं वाटतं इथं? छान वाटत. छान वाटत ना? हो. बघा भूमी कशी वाकू वाकू बघते. भूमीला वाटत मी दिसत नाही, पण भूमी अख्खी दिसते इथं. बाकी काय म्हणते भूमी तू? काय चाललं तुझं? लसूण सोलण्याचं काम चालू आहे. काय चालणार? पहिला कांदा कापला, रडून झालं, मग लसूण सोलती. आणि मला एकमेव महत्वाची गोष्ट सांगायची, कारण आज ऋतुताईने व्हिडिओ चालू केला, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सकाळ सकाळी जामे उठायच्या आधीच 4:30 ऋतुताई आणि विनायकदाजींचं भांडण झालं होतं, त्यामुळे आज ऋतुताईने व्हिडिओ चालू केलाय. हे सांगायची काय गरज होती? आणि मला कोणी किती म्हणवलं तरी मी काय आता ऐकणार नाही, त्याच्यामुळे मला काहीच फरक नाही पडत. जेव्हा मला व्हिडिओ काढायचं मन होईल तेव्हा मी स्वतः तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेन. आणि असं नाही का आजच व्हिडिओ काढते, 4-5 वेळेस मी स्वतः व्हिडिओ काढलेला आहे. असं नाही का मी काढता येत नाही मला व्हिडिओ वगैरे. बरोबर आहे का नाही ग भूमी? कुणी मला सांगायची पण गरज नाही. बरोबर आहे का नाही? माझी आज इच्छा झाली म्हणून मी व्हिडिओ काढलाय. आणि ही बघा पिवडे आले. लसणात चालली तू, लसणात चालली. बघा हिची शेपटी बघा. ए पिऊ, धल 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 धल. बघा इकडे इकडे पिऊ. चल 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 चल. अव का कोण आहे? तर तुम्ही कसे आहेत सगळे? मला पिवडे तू लसणार कसे? कंपनी द्या. पप्पी घ्यायला आली का काय? माझी आकाश तू व्हिडिओ काढू शकते, पण मला पण विडत घ्यायचंय. मी का घेऊ तुम्हाला? बरोबर आहे का नाही? कमेंट मध्ये सगळं सांगा. एवढा वेळ मी म्हंटल व्हिडिओ काढायचे व्हिडिओ काढायचे, वरती येऊन फोन मध्ये बसले, म्हणले पण नाही व्हिडिओ काढायचे करून. स्वतःची चुकी असू ना, स्वतः चिडचिड केली माझ्यावर. मी काय बोलले पण नव्हते. दाखवलं. नमस्कार मित्रांनो, तुमच्या ऋतुवाहिनीने मला दाखवलं, नाहीतर मग मारामारी झाली असती आज. बोला ही बघा पिवडी किती घाबरते आमची. फोन आला तरी घाबरती. कोणी भुकलं? हो, रस्त्याने नुसता माणूस चालायचा उशीर. चपलाचा आवाज आला तरी गेट पशी जाऊन भुकती. भुकती ना? आणि तुझं काय मत आहे भूमी? आपण व्हिडिओ काढतो, व्ह्यूज नाही येत, तर तुझं काय मत आहे? नाही येत व्ह्यूज. मग काय सांग ना थोडं. व्ह्यूज व्हिडिओ बघा आमचे. हा ना, आपण मेहनत करतो. आपण पहिले सगळ्यांना आवडत होतो, आता आवडायचंच बंद झालो का काही कळतच नाही. काही नाहीये, फक्त लोक कामात येत ना, तर बघत जा आमचे व्हिडिओ जरा, बाकी काही नाही. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट झाल्या पाहिजे म्हणून. हा, या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट. असं काही नाही की ऋतुताई आणि दाजींचं भांडण झालं. माझं आणि यांचं सुद्धा झालेलं आहे, म्हणजे दाजींच्या भावांचं झालेलं आहे.
दादींच्या भावांचं. आम्हाला तुमच्या दोघांसोबत बोलायचंच नाही. तुम्ही सगळ्या मित्रांनो, आम्ही मित्र 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 मिळून फिरा, अख्खी दुनिया फिरा, आम्हाला कुठंच नेऊ नका. हा आहे विषय. हे फिरायला चालले दुबईला बाबा. गुड मॉर्निंग म्हणा ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघा आमचे बाबा नाही न्यायचं तुला. तुमचा चष्मा सांभाळ. तुला पण नाही न्यायचं. काय करणार काय तुम्ही? मला जायचंच नाही. पहिली गोष्ट म्हणजे मी असं म्हणलं पण नाही मला यायचंय करून. बरोबर आहे का नाही भूमी? मला नाही जायचंय. नॉट इंटरेस्टेड. कमेंट मध्ये सांगा भूमी वहिनी म्हणली का नाही अगोदर आम्हाला न्या. मी असं मी मत बघत होते नेते की नाही. हा निर्णय साफ चुकीचा आहे. हा निर्णय मला मान्य नाही. बिग बॉस मला मान्य नाही. भूमी मला हा निर्णय मान्य नाही. तुला नेणार नाहीत. भूमी का आदेश देत आहे? तुम्ही आता निघून जा डोळ्यासमोर. पिवडी डायरेक्ट तुमच्या मांडीवर. भूमी तुम्ही आदेश द्या. टास्क काय खेळायला सांगितलं होता? इथं वेगळाच टास्क होतय. काय टास्क होता? आम्ही संगमनेरात या घरात खूप खुश आहे. आम्हाला दुबईला बिबईला कुठंच नाही जायचं. काही गरज नाही. जायचं पण बरं. जायचं जा ना दुबई फिरा. का जायचं माहितीये का मला? नाही हो तिथं आयफोन स्वस्त असते ना, त्याच्यामुळे भाऊजी म्हणून जायचंय. एवढे पैसे आता दुबई जायला लागणार तेवढे पैसे. आयफोन आता दुबईला 39,000 रुपये मध्ये जात. पहिली गोष्ट म्हणजे भाऊजींना आहे ना कामाला जायचंय. भाऊजींना दुबईला पण आहे ना भूमीला सोडू नाही वाटत म्हणून. आले ले 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 ले. असं काही नाही. असं काही नाही. लग्न झालंय ना त्याच्यामुळे मी जाईन दुबईला कामाला. नवीन कुठं झालं ना वर्ष आता? नवीन वर्ष झालं. वर्ष होईल आता पुढच्या 2 महिन्यात. पुढच्या महिन्यात वर्ष होईल लग्न. मित्रांनो म्हणून मला आहे ना दुबईला जायचंय कामाला. मस्त पैकी काम बिम करायचंय पण नको असं वाटतं कधी कधी. त्याच्या आईला आपलं परिवार. तुम्ही काम यांना व्हिडिओ काढायला सांगा फक्त. संदीप दादा मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. तुम्ही फक्त डेली व्हिडिओ आम्हाला दाखवा. पहिले लवकर उठायला सांगा. बाकी काय? मम्मीने आवाज दिला. काय हो मम्मी? लसूण घ्यायचं का? लसूण हो घ्यायचंय. घ्यायचंय मम्मी. आमच्या इथं भाजीवाले काकू आलेले आहेत आता. मग भाजी काम घ्यायचं काम चालू आहे. भाजी घ्यायचं काम चालू आहे. म्हणजे मम्मी भाजी घेत आहे. सर्दी सर्दी. इथं सगळे मुके झालेले. आता मला कळतच नाही कोणापाशी कॅमेरा फिरू. सर्दीचं बोलणं झालं मध्ये मुख्य झालं. सर्दी या महिन्यात झाली. सर्दी मला. सर्दी झाली. भूमीला सर्दी झाली. मला पण सर्दी झाली. आता आम्ही चालू सर्दीच्या गोळ्या घ्यायचं. कसं आहे माहितीये का? या घरात मला सगळ्यात लेट सर्दी आणि सगळ्यात लवकर जाते सर्दी. मला सर्दीचा काहीच तरी ऍडजस्ट करून घेऊ शकते युट्यूब फॅमिली. मला मला माहिती समजली ह्या असं मला करते. वहिनी वहिनी असं करते समज. मी का दाखवू तुम्हाला? मित्रांनो आज एक दिवस हवेत बांधलं झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी मी हवेत राहील. दुसऱ्या दिवशी आपण ढगात राहू म्हणा ना. काही नाही ढग काढले तुमचा वाजण. बोलू का तुम्ही? ऐकलं का? आजी रडाय लागल्या तुम्ही. आजी म्हणते मला गेलं बाबाने घेऊन गेले का आजीला दुबईला? तुम्ही दुबईला गेले का?
क्विटला गेलो, दुबईला गेलो, सगळं तिकीटच भेटलं. आजी तुम्ही जहाजामध्ये बसले असता ना आजी? दुबई आहे ना, आता निघाली दुबई, आता निघाली पहिलं क्विट. क्विट म्हणून जायचे. बाबा बघा कसे आमचे मिशेला ताव देऊ राहिले. क्विटला गेले तर मिशेल ताव द्यायचे का? पैसे चालत नाही. कुठला क्विटचा? ते वेगळे पैसे ते कुठतरी करायचे सुट्टी. मग माझ्या आईचा भाऊ होता ना आजी, याच्यावरून कळालं तुम्ही बाहेर गावात फिरून येईल बाहेर देशात. अजिंठ्याचे सासू सासरेले पैसे आले होते. हा का? हा, पण सगळे पैसे त्यांचे हरवले का गुफेमध्ये. तिकडचा पैसा नव्हता चालत. आमचा आज होता ना आमचे वडील, मग माझा मामा मामी तिकडे म्हणत. मग आजी मोठ्याने बोला ना. हा, क्विट कुठं आले? तेच मला आजीचं म्हणणं काय, पहिले दुबईलाच क्विट म्हणत होते ना आजी. काय माहित नाही, पण मी दुबई ऐकते पहिले क्विटला. क्विट ही म्हणाने परवाच अगोदरच तिकीट काढायची. आता पण अगोदरच काढा लागतो. हा, डायरेक्ट जाऊन काढता येत नाही. आणि आता पण पैसे असेच भेटत. चिल्लर करावं लागते आपल्या इकडे घेऊन येऊन. काय नाही माहिती, तिकडे झाल्यावर रोग होतो. बाबा बघा कसे घुमसुम घुमसुम. फिरून आलो, फिरून आलो. अरे साध्या गाव पार झाला. जू चौपाटीला गेले का तो पापड खायचे बाबा? काय रंगीत मासे तिथं काय झालं बाबा? हाय करा ना. हाय म्हणजे यावर असं सिद्ध होतय का बाबा आजींना घेऊन फिरून आले पण कोणी आपल्याला घेऊन जात नाही. मुंबईला पाच पैकी ना, पाच रुपये तिकीट, पाच रुपये तिकीट, अकरा रुपये बाबा. पहिले सात होते बरोबर, सातचे अकरा झाले. अकरा झाले, अकराचे किती झाले? सव्वा रुपये झाला. सव्वा रुपये झाला. हा, सव्वा रुपयाच्या नंतर भावे वाढत वाढत चारशे रुपये. चारशे नाही, आता सातशे रुपये लागते कधी कधी, साडेसातशे रुपये, आठशे रुपये एवढे महाग तिकीट होते. ट्रॅव्हल्स बस बस सात रुपये मुंबईला, परत त्याच्यावर वाव वाढला अकरा रुपये. आता सात रुपये कॉलेजच्या कॉपरेवर पण जात नाही आपण. तेवढीची तंबाखू येत नाही भरपूर. तंबाखू येत नाही, पहिले किती तंबाखू भेटायची? काय एक पैसा मध्ये तीन पुढे. हो, मग दहा पैशाला झाली. मग एक रुपयाला झाली. आता दहा साठ पैशाला झाली. बाबा कोणता विचार करताय तुम्ही? बाबाचा हत्ती छाट बंड. आय लव्ह यू पब्लिक. असं एकदा असे बाबा. आय मिस यू गीता म्हणावर. आय मिस यू गीता. आय मिस यू गीता. आय लव्ह यू गीता म्हणा. आता बाबांच्या जवळ जातो मी. थांबा, झूम आउट करतो जरा. मोठ्यानं बोला ना बाबा असं. आय डब्ल्यू गीता. आणि आय मिस यू गीता. काय काय? आय मिस यू गीता. आय मिस रे गीता. ओ थांबो, आय मिस यू गीता म्हणा. आय मिस रे गीता. मिस आय लव. ओके, तू ऐकायला आली. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही गीता असं म्हणा. तुम्ही तू म्हण. हा म्हणा ना. काय? मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही गीता. मी तुझ्याशिवाय जगू नाही गीता.
आमच्या बाबाचे ना आता दात बीत पडले म्हणून बाबा जास्त बोलत नाही. तुम्हाला सर्दी झाली का? आजी घरी तुम्हाला सर्दी आयडब्ल्यू गीता आयडब्ल्यू गीता शेपूची भाजी कोण आली मम्मी आता खालून भाजीवाले काकू म्हटलं ना आल्या त्यांच्याकडनं आपण नको 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 काय नको करू अजून करू छान भाजी तुम्हाला असा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग बाय बाय मित्रांनो. बाय. आयडब्ल्यू.